नमस्कार मी शेअर गुरु आज मी तुम्हाला अकरा महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज ज्या शेअर्स खरेदी करताना कायम तुम्हाला लागणार आहेत त्याची माहिती देणार आहे तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे यातली एकही टर्मिनॉलॉजी तुम्ही अजिबात मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुम्हाला शेअर्स खरेदी करताना कायम रेफर करायला लागणार आहे वाटलं तर तुम्ही तुमच्या मध्ये नोट्स करून घ्या पण ह्या गोष्टी माहीत असल्याशिवाय आपल्याला शेअर मार्केटमध्ये उडी मारता येत नाही किंवा खरेदी आणि विक्रीही करता येत नाही तर त्या काय महत्त्वाच्या अकरा टर्मिनॉलॉजीज आहेत इलेवन टॉप इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज काय आहेत पहिली टर्मिनॉलॉजी कॅश अँड कॅरी किंवा कॅश बाय आता ही प्रत्येक ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही डिलिव्हरीसाठी शेअर खरेदी करता त्यावेळीही लागते तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवरून इंट्राडे पण करत असता पण ही डिलिव्हरीसाठी कॅश बाय किंवा कॅश ऑन कॅरी अशी टर्मिनॉलॉजी असते आपल्याकडं अकाउंटमध्ये जेव्हा पैसे असतात तेव्हाच आपण कॅश ऑन कॅरी हे करू शकतो दुसरी टर्मिनॉलॉजी कॅश सेल कॅश सेल म्हणजे काय जर तुम्ही एखादे शेअर्स ऑलरेडी गे घेतलेले असतील तर ते शेअर विकून टाकायचे शे। तुम्ही ऑलरेडी शेअर्स जर परचेस केलेले असतील तर ते विकून टाकायचे तुम्ही रेग्युलर ऑर्डरसाठी म्हणजे रेग्युलर म्हणजे डिलिव्हरी ऑर्डरसाठी तुम्ही पहिला कॅश सेल करू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडं शेअर्स नाहीत तोपर्यंत तुम्ही कॅश सेल करू शकत नाही पण इंट्राडेमध्ये असं नसतं इंट्राडेमध्ये तुमच्याकडं शेअर्स नसतानासुद्धा विकू शकता ही थोडीशी कॉम्प्लेक्स टर्मिनॉलॉजी आहे शेअर्स आपल्याकडं नसतानासुद्धा कशी विकायचे हे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही मी पुन्हा कधीतरी इंट्राडेचा व्हिडिओ करेन त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची इन डेप्थ माहिती देईन तिसरी टर्मिनॉलॉजी एक्सचेंज कोणताही शेअर खरेदी आणि विक्री ही एक्सचेंजच्या माध्यमातून होत असते हा शेअर खरेदी आणि विक्री करताना एन एस सी किंवा बी एस सी हा एक्सचेंज हा सिलेक्ट करावा लागतो बीएससी ला क्लिक केलं तर बीएससी वरती शेअर्सची खरेदी विक्री होणार एनएससी ला क्लिक केलं तर एनएससी वरती म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती शेअर्सची खरेदी आणि विक्री होणार तुम्ही क्रॉस शेअर्सची खरेदी विक्री सुद्धा करू शकता म्हणजे समजा तुम्ही एखादा शेअर एनएससी वरनं घेतलाय तर तो बीएससी वरती सुद्धा सेल होतो किंवा बीएससी वर घेतलाय तो एन एस सी वरती पण सेल होत असतो असा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे एन एस सीवरचा शेअर घेतलाय आणि मला एनएससीवर विकायला पाहिजे किंवा बी बीएससीवरती विकत घेतलाय आणि तो मला बीएससीवरतीच विकायला पाहिजे असं कुठंही नाही आहे तुम्ही क्रॉस शेअर्सची खरेदी आणि विक्री हे करू शकता काहीही त्याला प्रॉब्लेम नाही चौथी महत्वाची टर्मिनॉलॉजी आपल्या स्टॉकचं नाव बरेच जण त्याला वेगवेगळ्या नावाने म्हणतात काही जण त्याला स्टॉक म्हणतात काही जण त्याला स्क्रिप्ट म्हणतात काही जण त्याला शेअर म्हणतात तर काही जण त्याला टिकर म्हणतात वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वेगवेगळ्या पद्धतीनं एकच गोष्ट सांगत असतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये असाल तर त्याला टिकर म्हणतात आपल्या इंडियामध्ये नॉर्मली त्याला स्टॉक म्हणतो आपण पाचवी महत्त्वाची टर्मिनॉलॉजी क्वांटिटी कोणताही शेअर हा किती क्वांटिटीमध्ये बाय करायचा किंवा किती क्वांटिटीमध्ये सेल करायचा यासाठी त्या पोर्टलवरती क्वांटिटी हा एक टॅब असतो तिथं जाऊन तुम्ही दहा वीस पन्नास शंभर काही क्वांटिटी असेल टाकू शकता समजा तुमच्याकडे शंभर शेअर आहेत आणि तुम्हाला पन्नास विकायचे आहेत तर पन्नास क्वांटिटी टाकायला पाहिजे शंभर असेल तर शंभर टाकायचा काही प्रॉब्लेम नाही किंवा खरेदी करताना सुद्धा समजा तुम्हाला दहा शेअर खरेदी करायचं तर दहा वीस करायचं वीस हजार करायचं हजार पॉईंट नंबर सहा प्राईस आता प्राईस दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे लिमिट प्राईस आणि दुसरं म्हणजे मार्केट प्राईस मार्केट प्राईस म्हणजे आत्ता ज्या रेटला मार्केटमध्ये शेअर अवेलेबल आहे किंवा शेअर त्या रेटला खरेदी करायचं किंवा विक्री करायचं असेल तर आत्ताचा जो मार्केटमध्ये मा रेट चालू आहे त्या प्राइसला विकून टाकायचा इसा। ही झाली मार्केट प्राईस आणि दुसरा जो त्यातला त्या महत्वाचा आहे तो म्हणजे लिमिट प्राईस समजा एखादा शेअर हा मार्केटमध्ये मा आत्ता शंभर रुपयेला आहे आणि समजा तो नव्याण्णव रुपयाला तुम्हाला खरेदी करायचा आहे तुम्हाला शंभर रुपयेला नाही करायचा आहे त्या लिमिट प्राईसमध्ये नव्याण्णव रुपये टाकायचे जी काय तुम्हाला क्वांटिटी आहे ती टाकायची समजा त्या तुमच्या लिमिट प्राईसला ते तेवढे शेअर्स अवेलेबल असतील तर ते तुम्हाला मिळून जातील किंवा विकायचं समजा तुम्हाला असेल आत्ता समजा शेअर हा मार्केटमध्ये शंभर रुपयाला आहे आणि तो तुम्हाला एकशे एक रुपयाला विकायचा आहे तर त्या लिमिट प्राईसमध्ये एकशे एक टाकायचा आणि सेल म्हणायचा समजा त्या शेअरची किंमत एकशे एक झाली तो ऑटोमॅटिकली सेल होऊन जातो तर ह्याला म्हणायचं लिमिट प्राईस सातवा पॉईंट सातवा पॉईंट आहे तो म्हणजे व्हॅलिडिटी किंवा त्याला ऑर्डर व्हॅलिडिटीसुद्धा म्हणतात जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करायचं ठरवता किंवा तुम्ही एखादा विकायचा ठरवता त्यावेळी तुम्ही एक्सचेंजला ऑर्डर देत असता की तो खरेदी करा किंवा विक्री करा तर ती ऑर्डर कधीपर्यंत त्यांनी पाळायची दोन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे आय ओ सी इमिजिएट ऑर कॅन्सल आणि दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मध्ये तो म्हणजे डे डे म्हणजे तुम्ही जेव्हा ही ऑर्डर देता एक्सचेंज ती तुमची ऑर्डर साडेतीन वाजेपर्यंत कन्सिडर करत असतात जोपर्यंत मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत पॉईंट नंबर आठ डिस्क्लोज्ड क्वांटिटी तर डिस्क्लोज क्वांटिटीच्या बाबतीत बरेच जण कन्फ्यूज असतात की आपण काय टाकायचे जनरली जेव्हा तुम्ही बाय ऑर्डर टाकता किंवा सेल ऑर्डर ही टाकत असता त्यावेळी समजा तुम्हाला एक शंभर शेअर घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला हजार शेअर घ्यायचे आहेत किती पण तुम्हाला घ्यायचे आहेत तर दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये टाकायच्या क्वांटिटी डायरेक्ट शंभर टाकायची आणि ऑर्डर सोडायची किंवा क्वांटिटी शंभर टाकायची डिस्क्लोज्ड क्वांटिटी ही दहा लिहायची आणि ऑर्डर सोडायची जेव्हा ही जी काय ऑर्डर तुम्ही एक्सचेंजला सोडता तुमच्या किमतीला तो स्टॉक आला तर दहाची ऑर्डर तुमची एक्झिक्यूट होतेच आणि ॲट द सेम टाईम तुमची नव्वदची पण उरलेली ऑर्डर ही एक्झिक्यूट होत राहते आता ह्याचं असं करण्याचं मागचं खरं कारण काय आता ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आजकाल बरेचसे लोक अल्गोरिथमिक ट्रेडिंग करतात म्हणजे कम्प्युटरच सगळं प्रोग्रॅम वगैरे हो सगळं केलेलं असतं त्याच्यामध्ये आणि तुम्ही काही त्याला टर्म्स आणि कंडिशन्स टाकून दिल्या की त्या एक्झिक्यूट होत असतात तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर तीही तुम्हाला मी जरूर देईन त्याचा प्रोग्रॅमिंगसुद्धा मी केलेलं आहे कसं करायचं हेही मला माहिती आहे ट्रेडिंग बऱ्याचशा पद्धती आहेत त्यातली एक महत्वाची गोष्ट सांगतो जसे हे अल्गोरिदम डेव्हलप व्हाय लागले हे मार्केट सेन्सिटिव्ह व्हायला बऱ्याचशा स्टॉक हाऊसेसनी तुम्ही ज्या काय पोझिशन लावलेल्या असतात त्या पोझिशन ट्रॅक करण्यासाठी म्हणजे पोझिशन ट्रॅकिंग अल्गोरिझम्स आणून बसवले आता हे पोझिशन ट्रॅकिंग अल्गोरिदम जे असतात ती ओवरऑल सिस्टममधली पोझिशन्स सुडकून काढत असतात आणि ते स्वतःची नवीन पोझिशन क्रिएट करत असतात ही गोष्ट लपून राहावी त्यांच्यापासून म्हणून ही डिस्क्लोज कॉन्सेप्ट क्वांटिटीचा कॉन्सेप्ट आहे पॉईंट नंबर नऊ ऑर्डर बुक आणि ट्रेडबुक ऑर्डर बुक आणि बुक ट्रेडबुक ह्या दोन वेगळ्या काही कन्सेप्ट नसून साधी आपली एक वही घातली आहे आणि त्याच्यामध्ये एक साइडला ऑर्डर बुक लिहिलं आहे आणि एक साईडला ट्रेडबुक लिहिलं आहे हे सगळं कम्प्युटरवरती होतं ॲक्च्युली सोपं वाटावं म्हणून सांगतोय जेव्हा तुम्ही ऑर्डर देता एक्सचेंजला आणि तिथं त्या पेंडिंग असतात काही कारणाने किंवा त्यानंतर त्या, त्या एक्झिक्यूट होतात ते सुरुवातीला जातं ऑर्डर बुकमध्ये आणि जेव्हा हा व्यवहार पूर्ण होतो त्यावेळी जातो ट्रेडबुकमध्ये आणि जेव्हा त्यातनंही पूर्ण होतो त्यावेळी येतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे सगळं सिम्पल असं स्ट्रक्चर असतं पॉईंट नंबर दहा हा तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे पॉईंट तो म्हणजे आहे पोर्टफोलिओ किंवा होल्डिंग ज्याला आपण म्हणतो तुम्ही जे काही शेअर्स खरेदी केलेत ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात हे साधं सरळ आहे आत्ता तुमच्याकडे कोणतं ॲप असेल तर त्यात तुम्ही हे दोन नावं सर्च करून बघा किंवा कोणी आणि काय म्हणलं असलं तर जरूर मला सांगा तुमचे सगळे शेअर्स हे इथं खरेदी केलेले दिसतील पण पोर्टफोलिओ किंवा होल्डिंगला वॉचलिस्टनी कन्फ्यूज करायचं नाही वॉचलिस्ट म्हणजे जे शेअर्स खरेदी केलेले नाही आहेत पण त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून आहेत त्याला म्हणायचं वॉचलिस्ट आणि पोर्टफोलिओ म्हणजे ॲक्च्युअली तुम्ही खरेदी केले ते जातात तुमचे पोर्टफोलिओला आणि जेव्हा तुम्ही विकता तेव्हा ते तुमच्या पोर्टफोलिओमधनं निघून जातात तुम्हाला जे काही रिपोर्ट्स सिस्टीममधनं हवे असतात ते तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला मिळून जातात जेव्हा तुमचं नॉर्मली इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करायचं असतं त्यावेळी हे बऱ्याच वेळा लागतात पण एक चांगली सवय म्हणून दर महिन्याच्या महिन्याला तुमचे रिपोर्ट्स काढून बघा तुम्हाला किती प्रॉफिट झाला आहे किती लॉस झाला आहे हे सगळं त्याच्यामध्ये येईल तुम्ही काय किमतीला शेअर खरेदी केलेले काय किमतीला विकले तुमचे तुम्हाला टॅक्सेस कुठले कुठले लागले ब्रोकरसनं काही रिव्हिजन्स केले आहेत का त्याच्या ब्रोकरेजमध्ये हे सगळं तुम्हाला महिन्याच्या महिन्याला करून जाईल त्यामुळे रिपोर्ट्स काढायची पद्धत ही मंथली ठेवा दर महिन्याला रिपोर्ट्स त्यातले डाउनलोड करून घ्या आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे स्टॉप लॉस स्टॉप लॉस ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही अजिबात स्टे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना विसरून चालत नाही कारण आपण शेअर मार्केटमध्ये जेव्हा ट्रेडिंग करत असतो तेव्हा ते एक एक टप्पा पायरी चढल्यासारखं करत असतो आज समजा शेअरचा कि शेअरची किंमत शंभर आहे आपण शंभरला घेतले दीडशेला विकले दीडशेला घेतले तीन अडीचशेला विकले अशा पद्धतीनं आपण चढत असतो तर ट्रेंड कधीही तुमचा रिव्हर्स होऊ शकतो ॲज अ सिंगल रिटेल इन्व्हेस्टर किंवा छोटे गुंतवणूकदार जे असतात त्यांना हे ट्रेंड रिव्हर्सल पटकन लक्षात येत नाही आणि मग अशा केसमध्ये स्टॉप लॉस जर लावलेला नसेल तर नुकसान होऊ शकतं त्यामुळं स्टॉप लॉस ही एक शेअर मार्केटमधली मा एवढी महत्वाची टर्मिनॉलॉजी आहे की सर्वात पहिला ट्रेड करायच्या आधी स्टॉप लॉसचं नाव घेऊन ट्रेड करायचं तुम्हाला शंभरला शेअर घ्यायचा आहे पंच्याण्णवचा स्टॉप लॉस टाकायचा आणि मग पुढचा ट्रेड करायचा म्हणजे तुमचं नुकसान हे मिनिमम होतं बऱ्याच वेळा ट्रेंड रिव्हर्स झाला तर पटकन आपल्याला लक्षात येत नाही आपण कुठल्या तरी कामात असतो काहीतरी करत असतो आणि ट्रेंड रिव्हर्स झाला की मग आपल्याला लक्षात हर आपलं नुकसान झालं आणि कारण काय स्टॉप लॉस नाही लावला तर स्टॉप लॉस लावूनच आपल्याला शेअर्सची खरेदी आणि विक्री करायची आहे हे जे अकरा मुद्दे आहेत हे अजिबात विसरू नका ही तुमची एक डिक्शनरीच आहे असं समजा इलेव्हन पॉइंट्स टू रिमेंबर वाय डीलिंग डिलिंग इन स्टॉक मार्केट हे अकरा मुद्दे अजिबात विसरू नका मग तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकून किंवा तुम्ही मला मेल करा मी जरूर त्याचा उत्तर देईन तर अशाच प्रकारची महत्वाची आणि इम्पॉर्टंट अशी माहिती मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन धन्यवाद